आळंदीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू, नेमका स्फोट कशाचा? आळंदीत भीषण स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ही घटना 5 सुमारास आळंदीतील साळू गावात घडली. अद्याप नेमकं विद्युत रोहित्र की बंद असलेल्या कंपनीत स्फोट झाला हे समजू शकलं नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत. स्फोट झाल्याने 50 मीटर अंतरातील परिसर हादरला, मोठी हानी झाली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदीतील साळू गावात भीषण स्फोट झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. घरातील आणि रस्त्यावरील इतर 7 जण जखमी झाले आहेत. ही घटना नागरी वस्तीत घडली. ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथं अॅल्युमिनियम प्लेट तयार करणारी कंपनी आहे. ती गेल्या 4 वर्षांपासून बंद आहे. मात्र कंपनीतच भीषण स्फोट होऊन डीपीला आग लागली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. या गंभीर घटनेत एका व्यक्तीचा जीव गेला असून 7 जण जखमी आहेत. फायर ब्रिगेड का पहला दमकल विभाग को जो घटने का अनुसार कॉल आ गया वो 4:50 को आ गया, तो उसकी वजह से पहला आलंदी नगर परिषद का फायर ब्रिगेड का गाड़ी आ गया, बाद में मोशी फायर ब्रिगेड, पीसीएमसी फायर ब्रिगेड का और 3 गाड़ी, और पुना फायर ब्रिगेड का एक और पीएमआरडी का एक, और पूरा टोटल 7 गाड़ी आ गया. क्या यहाँ पर घटना घटी, कितने लोग इंजर्ड है, क्या है? इसमें जो पाउडर है और जो कंपनी है वो 4-5 साल से पहले ही बंद हो चुका है. उसमें जो रॉ मटेरियल है वो रॉ मटेरियल कैसे जिस केमिकल का है वो पता नहीं चला है, लेकिन बाजू में जो गैस कटिंग का कुछ काम चल रहा था उसकी वजह से ये घटना हो गई है, ऐसा प्रथमदर्शी. नहीं, पूरा आग कंट्रोल में है, कोई फिक्र करने की बात नहीं है.